मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता आपण आहोत उद्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे आणि त्या ठिकाणची आपण नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच या लातूरच्या लोकसभा मुख्य संयोजक संभाजीराव पाटील निलंगेकर या ठिकाणी आमचे कोळगे साहेब आहेत, किरण पाटील आहेत. तर प्रथमतः मी प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की निश्चित त्यांचा विजय होणार आणि ते लोहा आणि कंधारमधून सुद्धा प्रचंड मताधिक्य देणार. तर साहेब एकंदरीत नांदेड लोकसभेविषयी सर भैया तुमचं पण घ्यायचं नांदेड लोकसभाविषयी तुमचं काय मत आहे आणि लोहा आणि कंधार या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे आपण सांगावं. मी नांदेडकरांचे प्रथम आभार मानतो की अतिशय उत्साहामध्ये मतदान केलं आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदानाने भूमिका एकवटलेली आहे. आदरणीय मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील याच्यात शंका नाही आणि माझ्यासारखा कार्यकर्ता पण 100% तिथे मोदीजींच्या नावाखाली जिंकेल असं मला वाटतं. मला दुसऱ्यांदा नांदेडकर संधी देत आहेत याचा मला निश्चितपणानं आनंद आहे, अभिमान पण आहे. आपण लोहा आणि कंधार मधून गेल्या वेळेस शंगारे साहेबाला सर्वाधिक मताधिक्य दिलं होतं, तर यावेळेस कसं राहील असं आपल्याला वाटतं? नाही बा, लोहा कंधार मतदारसंघ हा मोदीजींना मानणारा मतदारसंघ आहे, भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे चांगल्या आता मी कालपर्यंत माझ्या मतदारसंघात होतो आणि आज लातूरला आदरणीय मोदीजीच्या सभेची तयारी बघण्यासाठी आलेलो आहे आणि इथनं गेल्याच्या नंतर लोहा कंधारची बैठक पण आहे आणि मला असं वाटते की चांगलं मताधिक्य हे भारतीय जनता पक्षाला मिळेल, लोक मोदीजींच्या नेतृत्वात मतदान करतील असं मला आशा वाटते. तर लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये झोकून देऊन काम करणारे युवा नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मी विनंती करतो की सभेची तयारी आणि त्याचबरोबर एकंदरीत मुख्य संयोजक म्हणून मतदारसंघाचं मत काय वाटतं आपल्याला? ही जनता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांसोबत आहे. जनतेने मनात ठरवलेलं आहे की मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्याच्यामुळं हा विजय जो राहणार आहे देशाच्या पंतप्रधानांच्या मागच्या 10 वर्षाच्या विकास कामाचा आणि निश्चित त्याच्यामुळे आम्ही सर्वजण खात्रीने सांगू शकतो की कुठेही अडचण राहणार नाही. किती लोक साधारणत उद्या सभेला येतील असं आपल्याला वाटतंय? नाही, जवळपास 70,000 लोकांपेक्षा अधिक लोक असतील. पण या ठिकाणी लोकांना येण्याची रस्ता कुठल्या मार्गे आहे, म्हणजे काय रस्ता छोटा आहे मधला मार्गे? तो बंद आहे, मेन रोडच आहे, नांदेड रोडनीच येणार आहे. नांदेड रोड आणि पार्किंग सोय कुणीकडे आहे? दोन्ही बाजूला 7-7 एकर त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकंदरीत सर्व वातावरण पाहता आपण गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतानं विजयी, कारण गेल्या वेळेसचे संयोजक तुम्हीच होतात, त्याच्या अगोदरही संयोजक तुम्हीच होतात, तर एकंदरीत लोकांचं मत मनोगत तुम्हाला काय वाटतंय? निश्चित मी आपल्याला तेच सांगितलं, 10 वर्षातले काम हा विजय देणार आहे. 10 वर्षातले मोदी साहेबांचं काम हे आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आज जर आपण पाहिलं काँग्रेस पक्ष कोणत्याही विकास कामावर बोलत नाहीत, काँग्रेस पक्ष एक दुहेरीकरणाच्या राजकारणावर बोलत आहेत, काँग्रेस पक्ष जे विषय निवडणुकीशी निगडीत नाहीत काँग्रेस पक्षाने आरोप करत असताना मागच्या 10 वर्षातल्या विविध विकास कामावर बोलायला पाहिजे. दुहेरीकरणावर बोलतात, वेगवेगळ्या एजेंडा घेऊन त्यांनी बोलत आहेत, पण विकास कामावर त्यांना बोलायला जागा शिल्लक राहिलेली नाही. धन्यवाद भैयासाहेब, आपण अत्यंत मेहनतीनं अहोरात्र मला वाटतं 2-3 तास तरी झोप मिळते का नाही की एवढं तुमचं परिश्रम आत्ता कुठं आहेत, लोह्याला आत्ता कुठं आहेत, निलंग्याला, अशा प्रकारे एक सभेची जय्यत तयारी झालेली आहे आणि आता जिंकून आला फडबाई माझा ग पैलवानं म्हटल्यासारखं प्रतापरावजी पाटील हे लोहा कंधारमधून गेल्या वेळेसपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देतील असं आम्हाला वाटतं. ते तर निश्चित विजयी होणारच आहेत, कारण चेहरा उमेदवाराचा मतदानानंतर बोलत असतो, विजयी चेहरा दिसतोय. धन्यवाद पुन्हा एकदा मित्र हो, उद्याच्या सभेची जय्यत तयारी आहे. नमस्कार.
मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक आणि मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 तारखेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात मराठवाड्यात उद्या धाराशिव आणि लातूरला सभा आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार आणि पर्यावरण खास जी समिती मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या भारतात केलेली आहे पहिली कमिटी त्याचे प्रमुख पाशा पटेल हे यांचं मनोगत एक विचारवंत एक अभ्यासक आणि त्यांनी अनेक मतदारसंघाचे दौरे केलेले आहेत सभा घेतलेल्या आहेत तर जाणून घेऊया की त्यांच्या चष्म्यातून त्यांच्या नजरेतून ही लोकसभा निवडणूक कशी वाटते. पाशा पटेल साहेब नमस्कार. मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यांना आपण कुठं कुठं सभा घेतल्या एकंदरीत वातावरण काय वाटतंय आणि तुम्ही प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यावर बोलता हे लोकांना सांगावं. मी यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड धाराशिव बारामती शिरूर पुणे अशा बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलो आहे. आता मी कोल्हापूरला जाणार आहे. जवळपास म्हणजे मी विदर्भ नितीन गडकरी साहेबाकडे पण मी गेलो होतो. म्हणजे विदर्भ बघितलं मराठवाडा बघितलं पश्चिम महाराष्ट्र बघितलं आणि प्रत्येक ठिकाणी मी खरं तर या पूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये एक विषय दुर्लक्षित होता त्या विषयावर मी जास्त वेळ दिलेलो आहे. तो विषय म्हणजे खरं तर आता निवडणुकीमध्ये अजेंड्यावर असायला पाहिजे होता पर्यावरण. बाकीच्या पक्षांनी या विषयावर फारसं काही कोण लक्ष दिलेलं नाही पण भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणाला विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि मग जाहीरनाम्यामध्ये माझ्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जेवढे काही विषय घेतलेले आहेत ते सगळ्या विषयाला न्याय देणारे नेते आहेत न्याय देणारे वक्ते आहेत परंतु पर्यावरणावर कोण वक्ता बोलत नाही. म्हणून मला असं वाटलं की पक्षाच्या प्रामाणिकपणे जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यातलं सुटलेला जो मुख्य विषय आहे त्या विषयावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून मी पर्यावरण हा विषय महत्त्वाचा करून मी त्याच्यावर बोलतोय. आपल्याला माहिती असेल बद्दरजी की आज देशात आणि जगात निवडणुकीचा विषय महत्त्वाचा काय असायला पाहिजे होता की निवडणुकीचा विषय असायला पाहिजे होता की मानव जात वाचवायचे का नाही. तुम्हाला सडक द्यायची तुम्हाला पाणी द्यायचंय तुम्हाला राहायला घर द्यायचंय तुम्हाला खाला अन्न द्यायचंय अरे पर तुम्हाला ऑक्सिजन भी द्यावा लागेल ना. तुम्ही जर ऑक्सिजनच नाही दिलो तर लोक जगतील कसं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता 42 पर्यंत आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये 42 पर्यंत तापमान गेलेलं आहे. या तापमानाचे चटके गरिबाला बसणार आहेत. हो मग तुम्ही हा विषय म्हणजे निवडणुकीचा विषय पर्यावरण होऊ शकतो का नाही. मी म्हणतो की निवडणुकीचा मुख्य विषय हा पर्यावरण असला पाहिजे का. माणूस जगल तर सगळ्या गोष्टी आहेत. निवडणुकीमध्ये चर्चा कशाची आहे. निवडणुकीत चर्चा अशी आहे की मानवाला जगण्यासाठी काय काय चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे आम्ही माणसाचं जीवन सुकर करण्यासाठी काय काय करणार आहे. शेवटी अख्खी निवडणूक जर माणसाच्या भोवती जर फिरणार असेल तर माझ्या दृष्टीनं आता माणसाच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा पर्यावरण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो 7-8 दिवसापूर्वी दुबईला वर्षाला 70 मिलीमीटर पडणारा पाऊस 170 मिलीमीटर पडला. 2 वर्षापेक्षा जास्त पाऊस 1 दिवसामध्ये पडला. अख्खी दुबई बुडून गेली. दुबईचं नाव दुबई झालं बद्दरजी. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की जर तापमान किती टोकावर गेलंय तुम्ही आता बाहेर निघा. काय वाटलं तुम्हाला बघा जरा बाहेर जाऊन. तुम्ही एसीमध्ये बसणारे फॅनमध्ये बसणारे लोक आहे. अरे गरीबाच्या घरी पत्रे आहेत पत्रे वर भी पत्र बाजूलाही पत्र. या उकाड्यामध्ये त्या गरीबाचं जगणं किती कठीण होत असेल याचा तुम्हाला अंदाज आला पाहिजे. आणि मग आता सगळ्यात महत्त्वाचा विषय माझ्या दृष्टीनं जर काही असेल तर आता तापमान सगळ्यात मोठा विषय. कार्बन
ह्याच्यापेक्षा मोठा विषय तापमान आणि कार्बन हे दोन माणसाचे दुश्मन आहेत. ऑक्सिजन हा तिसरा प्रश्न आहे. आणि मग या सगळ्या प्रश्नाची चर्चा निवडणुकीमध्ये व्हायला पाहिजे. आणि मग ही चर्चा करताना काय करायला पाहिजे तर मला अभिमान वाटतो नरेंद्र मोदी साहेबांचा. या देशामध्ये एकमेव द्रष्टा माणूस मला जो दिसला तो म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीला पर्यावरणातली नस कळलेली. आणि मग नरेंद्र मोदीने काय सांगितलं? नरेंद्र मोदींनी सांगितलं की आता ऊर्जा बनवायचे अस्त्र बदलायचे, ऊर्जा निर्माण करण्याचे क्षेत्र बदलायचे. आणि म्हणून जगामध्ये आपण सगळ्या जगाचं नेतृत्व करायला निघालोत. मग आता मोदी साहेबांनी या विषयावर किती मोठं वक्तव्य केलं बघा. आजपर्यंत ऊर्जा ही पृथ्वीच्या पोटातून काढलेल्या वस्तूवर बनायची, आता पृथ्वीच्या पोटातलं डिझेल पेट्रोल काढून जर जाळलं तर आपण 30 वर्षापेक्षा जास्त दिवस सुरक्षित राहू शकत नाही असा विषय तयार झालेला आहे. आणि मग ह्याला पर्याय काय, ह्याला सोल्युशन काय? ह्याला पर्याय नरेंद्र मोदींनीच सांगितलंय, मोदी साहेबांनी सांगितलंय की मेरा किसान अन्नदाता है अब वो ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून काढायची ऐवजी आता शेतकऱ्याच्या शेतातून काढायची आहे. अशा पद्धतीचा नारा माझ्या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलंय. आणि मग मोदी साहेबांनी त्याच्या पुढे सांगितलंय की आता जर आपणाला खऱ्या अर्थानं जर जगायचं असेल तर भारत सरकारने बद्दरजी आता जाहीर केलंय 20% झाडं लावल्याशिवाय तुमचं जगणं कठीण होणार आहे. 20% फॉरेस्ट लागवड वाढली पाहिजे असं भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. आणि मग ते करण्यासाठी सुद्धा मोदी साहेबांनी पर्याय दिला. मोदी साहेबांनी काय पर्याय दिला? मोदी साहेबांनी पर्याय दिला बांस ये घास आहे, म्हणजे बांबूला गवताचा दर्जा दिला आणि गवत तुमच्या लावा शेतात लावायला सांगितलं. नुसतं घोषणा नाही केलं बद्दरजी, मी मोदी साहेबांना सलाम का करतो? मोदी साहेबांना सलाम एवढ्यासाठी करतो की नुसतं घोषणा नाही केली तर आम्हाला वृक्ष लागवड करायला, त्यातल्या त्यात बांबू लागवड करायला एका हेक्टरला 7 लाख रुपये द्यायचं निर्णय सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारने मिळून केलेला आहे. म्हणजे मानव जात वाचवायची असेल तर तापमान आणि कार्बन कम करावं लागणार आहे. तापमान कार्बन कम करायचं असेल झाडं लावावं लागणार आहे. आणि झाडं कोणचे पाहिजे तर अति जलद गतीनं वाढणारी पाहिजे. नुसतं जलद गतीनं वाढणारी पाहिजे नाही तर ते बहुउपयोगी असले पाहिजे. फास्टेस्ट ग्रोथ आणि मल्टी यूज अशा पद्धतीचं वृक्ष निवडलं पाहिजे. आणि ते वृक्षसुद्धा निवडायचं आपणाला आता गरज नाही का तर मोदी साहेबांनीच 2017 हे वृक्ष निवडलं. आणि या वृक्षावर म्हणजे बांबूवर 1927 इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बंधनं आणली होती ती बंधनं 90 वर्षानंतर 90 दिवसात राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये बदलून मोदी साहेबांनी हा चमत्कार करून दिला. ही संधी होती का हो? ही संधी होती ना काँग्रेसला. मनमोहन सिंग साहेब राज्यसभेवर आसाममधून आले होते. आसाममध्ये आसाममध्ये मनमोहन सिंग साहेब राज्यसभेवर ज्या व्यक्तीच्या घरचा पत्ता देऊन ते राज्यसभेवर गेले आणि पंतप्रधान झाले त्या माणसाला हे बदल करण्यासाठी मनमोहन सिंगांनी नेमलं. अहो 10 वर्ष हा माणूस तिथं राहिला, बदल करू शकला नाही. परंतु बघा मोदी साहेब सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर 14 आले, 17 त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हा 90 दिवसामध्ये किती 10 वर्ष ज्यांनी म्हणजे मनमोहन सिंगांनी 10 वर्ष ज्याच्या घरात राहून त्यांनी राज्यसभेवर गेले आणि पंतप्रधान झाले त्या माणसाला हे बदलण्यासाठी दिल्लीत बसवलं तो माणूस करू शकला नाही. तेच काम 90 दिवसात आणि 90 वर्षानंतर मोदी साहेबांनी केलं. म्हणजे मोदी साहेबाला पर्यावरणाची किती कळकळ आहे. मला घर बांधणं हा विशेष वाटत नाही, मला 5 किलो धान्य दिलेलं विशेष वाटत नाही, मला सडक केलेलं विशेष वाटत नाही. का तर या सडकीवर चालायला माणसं पाहिजे, या अन्न खायला माणसं पाहिजे, या घरात राहायला माणूस पाहिजे. अरे ते माणसाचं
आयपीसीसीचं जर रिपोर्ट बघितलं, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची 198 देशाची जी हे आहे संस्था आहे 1988 पासून, त्या संस्थेने सांगितलं की 2050 नंतर आमचं काय होणार आहे, तर मुंबई, चेन्नई, कोची, भावनगर, कलकत्ता हे सगळे शहर पाण्यामध्ये डुबणार आहेत. 100 कोटी लोकांचं अस्तित्व संपणार आहे या तापमान वाढीमुळं. का हो या विषयाकडे लक्ष देऊ नये. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला विषय फार लहान वाटतो, मी तुम्हाला एक सांगणार आहे, 2030 नंतर तापमान वाढीमुळं 40% गहू, 40% तांदूळ, 40% ज्वारी पिकणं कमी होणार आहे. एका बाजूला खाणारे तोंड वाढू लागलेत आणि दुसऱ्या बाजूला जर समजा खायच्या वस्तू 40% तापमान वाढीमुळं जर 40% उत्पादन जर कमी होणार असेल तर मला सांगा हे मानवजातीचं करणार काय तुम्ही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी आता मी कोकणातून आलो, कोकणात होतो तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं नाही, कोकणात पण मी जाऊन आलो 2 मतदारसंघामध्ये. मी कोकणात बघितलं या वर्षी 60% आंबा कमी पिकलेला आहे. आंबा कमी पिकतोय, काजू कमी पिकतोय, अरे होईल काय. सगळ्या खायच्या वस्तू जर अशाच तापमान वाढीमुळे जर कमी होणार असतील तर मला असं वाटतं या निवडणुकीतलं मुख्य विषय हा पर्यावरण असला पाहिजे, माणसाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टीशी संबंध असला पाहिजे. माणूस जगला तर या सगळ्या गोष्टी जगणार आहेत, माणूस जर नाही जगला तर या गोष्टी होणार नाहीत. मी तुम्हाला आज एक छाती ठोक एक गोष्ट सांगणार आहे. मुंबईमध्ये MIT माध्यमातून भारतातले 2000 आमदार 2047 आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 100 वर्ष होणार आहेत आणि मग 100 वर्षानंतर आपल्या देशामध्ये विकासाचे मुद्दे काय असले पाहिजे याची चर्चा आजपासून सुरू झालेली आहे. आणि मग त्या 2000 आमदारांच्या समोर मला सुद्धा, मी भाग्यवान आहे, मला तिथं बोलायची संधी मिळाली आणि मी त्या ठिकाणी म्हणलो की आता 2047 गरिबाच्या उत्थानासाठी काय योजना आल्या पाहिजे अशा पद्धती ज्यावेळेस चर्चा झाली त्या चर्चा सत्रामध्ये मी सहभागी झालो. मी म्हणलो शिलाई मशीन आणि शेवायाची मशीन आता गरिबाला देणं बंद करावं लागणार आहे आणि गरिबाला एअर कंडिशनर मशीन द्यावं लागणार आहे. या पद्धतीचा उकाडा वाढणार आहे. मला असं वाटतं हा विषय महत्वाचा आहे पर दुर्लक्षित आहे. मराठवाडा नेता आणि रामेश्वर बद्दरच्या माध्यमातून मला एकच अपेक्षा आहे की रामेश्वर बद्दर सुद्धा पागल माणूस आहे, एका ध्येयानं वेळा झालेला माणूस आहे. मग असल्याच माणसाच्या माध्यमातून मानवजातीच्या समोरच्या सावध ऐका, पुढच्या हाका कुणीतरी ऐकल्या पाहिजे. अहो सध्या तर भाषण म्हणजे काय, सध्या निवडणुकीमध्ये भाषण म्हणजे काय, चिखलफेक, एक दुसऱ्याचे कपडे काढणे. अरे कपडे काढणे हा एकमेव आता जर राजकारणाचा विषय झालेला असेल, म्हणजे मी आता काही ठिकाणी भाषण करताना ऐकलं की पाशा पटेल इलेक्शन मोडवर आलेले नाहीत. इलेक्शन मोडवर आले नाहीत म्हणजे कोणाची आईमाई काढत नाहीत आणि कोणाचे कपडे काढत नाहीत. मला कोणाच्या कपड्यामध्ये इंटरेस्ट नाही, मला कोणाच्या आईमाईमध्ये इंटरेस्ट नाही, मला कोणाच्या भ्रष्टाचारामध्ये इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट आहे की 2 कान, 2 डोळे, 2 हात आणि 2 पाय असा माणूस जगला पाहिजे आणि ते जगण्यासाठी पर्यावरण हा एकमेव विषय आहे. आणि माझ्या पक्षाने म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्वतंत्र पर्यावरण हा विषय दिलेला आहे आणि म्हणून मी एक अभ्यासू कार्यकर्ता आहे. मी अख्खा जाहीरनामा वाचल्यानंतर आणि देशातल्या सगळ्या नेत्यांची भाषण ऐकल्यानंतर सगळ्या विषयाला बाप सापडला, पर्यावरणाला बाप नव्हता. मोदींनी ते जाहीर केलेलं आहे पण त्या पर्यावरणाचा विषय मोदी साहेबांनी सांगितलेलं, पक्षाने सांगितलेलं, आपण लोकांपर्यंत पोहोचव ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतो. आपण नागपूर, विदर्भ, त्याचबरोबर राजश्री पाटील, आपले गडकरी साहेब यांचा मतदारसंघ, नंतर अर्चना पाटलाचा धाराशिव उस्मानाबाद मतदारसंघ, कासार शिर्थी औसा तालुका, तसेच बारामती आणि लातूर लोकसभा मतदारसंघाचा काही भाग आपण भेटलात, बोललात, लोकांचा मूड काय वाटतोय?
लोकांचा मूड असा आहे की लोकांना देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी बसावं ही सगळ्या लोकांची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळं खाली काय आहे न बघता मोदी साहेब निवडून आले पाहिजे हे लोक बघू लागले आहेत. आपल्या भागामध्ये एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सोयाबीनचा. लोकांची तक्रार आहे आणि लोकांचा राग पण आहे. मग आपण जाहीर सभेमध्ये कोण बोलणार नाही पण बैठकीमध्ये लोक म्हणतात की हो आम्ही आम्ही तुमच्यावर रागात आहे. म्हटलं कशात रागात आहे बाबा? सोयाबीनच्या रागात आहे. तर मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की मी म्हणजे देशामध्ये पहिलं राज्य महाराष्ट्र ज्यांनी कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली आणि पहिला चेअरमन मी आहे. जे दुर्लक्षित पण महत्वाचे विषय आहेत त्या ठिकाणी मी आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये जे माल आहे त्या मालाला दर काय असावा यासाठी कोण बोलत नाही. मी 50 वर्षे तेच बोलतोय. म्हणून मी जातीनं मुसलमान असताना सुद्धा खरं तर मला पक्षाने काय द्यायला पाहिजे होतं, हज कमिटी द्यायला पाहिजे होती, मला वक्फ बोर्ड द्यायला पाहिजे होतं. पण मला माझ्या जातीचं वक्फ बोर्ड दिली ना हज कमिटी दिली. मला सगळा जो बहुजन समाज जो कष्टकरी शेतकरी जो धान्य तयार करतो त्या धान्याचे दर ची शिफारस करण्यासाठी मला जबाबदारी ले हे माझ्या आयुष्यातलं माझा सन्मान आहे. जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन पक्षाने माझा विचार केला, मला पहिल्यांदा अध्यक्ष केलं आणि मी अध्यक्ष झाल्यानंतर 1800 रुपयाचं सोयाबीन 10,000 रुपयापर्यंत नेलो. मी ज्यावेळेस कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पदावरून गेलो त्यावेळेस सोयाबीन 10,000 रुपये चालू होतं. आज 4,500 रुपये चालू आहे. लोक विचारतात 10 चं 4,500 काय झालं. हे प्रामाणिक तुम्हाला सांगू इच्छितो की नशीब फुटलं आमचं. देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार गेलं, देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार गेलं आणि मग आमचं आयोगाचं अध्यक्षपद बी गेलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. मला दुःखाने आणि खेदाने एक गोष्ट सांगावी वाटते. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यांनी या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी दुसरा माणूस नेमला नाही. जर त्यांनी माणूस नेमला असता आणि तो जाऊन वारंवार दिल्लीमध्ये जाऊन माझ्या राज्यातल्या सोयाबीन उत्पादकाच्या प्रश्नाची जर मागणी केला असता तर आज जी वेळ आली ना 4.5 वर्षी ती आली नसती. आणि मग पुन्हा सरकार बदललं, पुन्हा काही दिवस गेल्यानंतर माझी पुन्हा कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. वेळ गेली होती, मी अध्यक्ष व्हायला आणि 1 महिन्यात आचारसंहिता लागायला जोड जमली. मी काही करू शकलो नाही परंतु मी नक्कीच एक काम केलो. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजयदादा पवार साहेब या सगळ्यांना सांगितलं की आता सोयाबीनचे शेतकऱ्यांना त्रास झालेले दराच्या बाबतीत त्याचा विचार करा. आणि मग या तिघांनी मिळून एक मोठा निर्णय केला. तो म्हणजे असा केला की आता वाटायचं कसं, बाजारभाव आणि हमी भाव ह्याच्यातलं फरक वाटायचं का, एकरी वाटायचं का, आणखीन कुण्या रूपानं द्यायचं, कशा रूपानं द्यायचं हे ठरत नव्हतं. का तर म्हणजे आता काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले, काही लोक शेतकऱ्याच्या घरात आहे, मग आता बाजारात पट्टी दाखवून त्याला द्यायचं का, त्याचं नुकसान किती झालं, का तर निम्मं गेलं निम्मं राहिले कुणाकडे पट्टे आहेत, मग एकरी द्यायचं का, त्याच्यात बी काही प्रॉब्लेम निघाले. आणि म्हणून काही कुण्याच्या रूपानं होईना पण आता शेतकऱ्याला दिलं पाहिजे. म्हणून आचारसंहिता लागायच्या आधी 4,000 कोटी रुपये सरकारने काढून ठेवलेले आहेत. आचारसंहिता संपली हे 4,000 कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या पत्रात टाकायचं काम सरकार करणार आहे. आम्हाला जेवढं जमतंय तेवढं आम्ही करतो. बरोबर आहे. धन्यवाद पाटील साहेब. आपण बीजी शेड्यूलमध्ये मराठवाडा नेत्याच्या शेड्यूलच्या वेळ दिलात आणि माहिती सांगितली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. भेटूया पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर. धन्यवाद. नमस्कार.